नमस्कार, पुन्हा एकदा तुमच्या माझ्या गावच्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत. मुंबईवरून येऊन आम्हाला 1-1.5 तास झाला. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं घर किती खराब झालं आहे ते. चला आता त्याची ना साफसफाई करायची आहे. घर आणि घराच्या आजूबाजूचा परिसर म्हणजे खळत झाडणार आहे मी, बाजूचं नाही, त्याला खूप वेळ लागणार आहे. आणि हा व्हिडिओ पण ना फक्त साफसफाईचा आणि आज मी जेवण काय बनवलं ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे. मिस्टरांचं असं म्हणणं आहे, आपण गावी एवढं घर बांधलं आणि मुंबईवरून वेळात वेळ काढून गावी येतो, घर स्वच्छ करतो, मुलं करतील की नाही. मी म्हटलं त्यांना, मला नाही वाटत मुलं गावी येऊन एवढी साफसफाई करतील. साफसफाई करावी लागणार म्हणून गावी येणार पण नाहीत ती लोकं. चला आपल्याला जमेल तेवढंच आपण करायचं मुलांसाठी. आणि ना त्रास पण खूप आहे, एवढं प्रवास करून यायचं आणि साफसफाई करायची, त्याच्यानंतर जेवण बनवायचं, खूप त्रास आहे. मला वाटत आपण त्रास काढला म्हणून मुलांनी काढावा. तर त्यांचं ते बघून घेतील, आपण तेवढं मुलांसाठी करायचं. एक हॉल राहिली किचन मध्ये, खूपच घाण आहे, तो साफ करायचा किचन. हे ना लादी चिखल साफलाय, पाणी साचायचे वरती आणि सगळं चिखल आहे. किचन मध्ये तर लयच आहे. घर सगळं झाडून झालं, आता थोडा वेळ बसलोय, आराम करतो. कारण पुन्हा आता ना पुसून घ्यायचं आहे घर. धुणार नाही ह्या वेळेस आम्ही, नाही तर नेहमी ना आम्ही घर धुतो. पण ना मुंग्यांची पावडर टाकली आहे, कारण 5-6 दिवसासाठीच आम्ही आलो आहे. परत परती ना टाकावी लागते म्हणून फक्त पुसून घेणार आहे. चला आता का बसतो 5 मिनटं, पाणी पितो आणि कामाला सुरुवात करतो. एकत्र कुटुंबात असताना तसं काही प्रश्न नव्हता, त्रास नव्हता. आल्यानंतर आयतं जेवलो असतो, साफसफाई वगैरे करायची काही गरज नव्हती. पण कसं वेगळं राहतं ते पण एका अर्थी बरोबर आहे, कोणाची झंझट नाही. आपलं आलं, साफसफाई केली, राहिलो. तुम्ही कमेंट करून मला सांगा, एकत्र राहिलेलं चांगलं काय वेगळं घर बांधून राहिलेलं चांगलं.
बाहेरची सगळी साफसफाई करून झाली, आता ना किचनच राहिलं आहे. आणि किचनची साफसफाई करायला जरांना वेळ लागतो, कारण भांडी वगैरे मला धुवून पुसून घ्यावी लागतात, गॅस वगैरे पुसावं लागतो. आणि ना किचनमध्ये ना बल्ब आहे, ट्यूबलाईट नाही, त्यामुळे ना उजेड थोडा कमी पडतो आहे. त्याला कलर काढला तरी गंज पकडली होते, जरा जुनच घेते. आता हे पुसून घेतलं फक्त मी, हे धैर्य राहायला थोडं वर चढावं लागणार तुम्हाला. आता वेळ नाही, आम्ही जास्तच नाही राहणार, 8 दिवस राहणार ना, जसं जमीन तसं पुसून घेणार. मला किती खराब झालं, हे पुसून घ्यायचं आहे. कीटक येतात ना त्याच्यामुळे, पण कपडा धुवून टाकते, ते चमचे वगैरे धुवून घेते. ते पुसूनच घेतलंय सगळं लावायचं, त्याला भाजी वगैरे करून चहा पिते. चमचे लागतात ना, चमचे नाही ना, चमचे तुटले खूप चौन चमचा घेत आहे. आता याच्यावर चढून हे जरा पुसून घेते, बाकी झाले बघ, खाली वगैरे पुसून झालाय. किचन नाही, भांडी घेऊन घेतली, भासून नाही घेतली, तिने केक नंतर घ्यायची, जेवढी लागेल तेवढी. पाहिजे किती दूर आहे, गॅस इकडे घेते जरा पाणी घेते. कीटक बसतात ना, त्यामुळे काळ झालं ना हे. आता बघा, चहा पिणार, दूध गरम करत ठेवलं, इथे दूध घेऊन आलेले कुडाळातून, आणि इकडे चहा ठेवले, चहा पिणार आणि जेवणाला सुरुवात करणार. साफसफाई झाली, हातपाय धुतले, आंघोळ नाही केली, आणि चहा ठेवले पहिले, अजून जेवण बनवायचं आहे. थकायला होतं, 3-4 तास झाले साफसफाई करते. जेवणाला सुरुवात केली, भाकरी भाजते. आणि इथेच मुंबईवरून ना भाकरीचं पीठ, गव्हाचं पीठ, तांदूळ मी घेऊन आलेले, आणि थोडं किरकोळ सामान लागेल ते. बाकीचं सामान ना आम्ही उद्या गेलो कुडाळला तर भरणार आहे. पिठलं बनवलं, भाकरी बनवून झाली, पिठलं आहे बघा, उदाच्या पिठाचं मिष्टांना खूप आवडतं. झालं फोडणीला ना कांदा आणि हिरवी मिरची टाकली, कुळदाचं पीठ पाण्यात कालवून घेतलं, 2 कोकमं टाकली आणि वरून खोबरं टाकलं. येतेवेळी ना मी सुरण आणलेला, त्याची ना कापं बनवली, त्याला रव्या बिव्यात काय भाजलं नाही, फक्त त्याला ना मसाला, मीठ आणि कोकम लावलं आणि शालो फ्राय केला. आवडतं असं पण आम्हाला. रात्रीचे ना 10 वाजून गेलेत, सगळं काम झालं, जेवण बनवलं, आता मी ना जेवायला बसलं आहे, तुम्ही पण या सगळे जेवायला. खूप आनंद वाटतं आहे, सगळं काम वगैरे झालं, आपलं घर स्वच्छ झालं त्याबद्दल.
जेवून आता ना मी बसली आहे आणि मुलांना फोन करायचा बाकी होता. म्हटलं चला आता वेळ आहे तोपर्यंत मुलांना फोन करूया. काम एवढं होतं ना त्या वेळच्यात मी विसरून गेले. मिस्टरांनी केलं, आल्यावर पोचलो आम्ही त्याचा. मीच राहिलेली करायचा. आणि बाहेर ना भरपूर पाऊस पडतो आहे, अंधार आहे म्हणून, नाही तर मी तुम्हाला ना दाखवलं असतं. आणि आज ना व्हिडिओचा एंड मी करत नाही, उद्या करते. चला तोपर्यंत गुड नाईट. गुड मॉर्निंग तुम्हा सर्वांना. कालच्या वेळेचा एंड केला नव्हता म्हणून तर आज करूया. आणि काम ना खूप उशीर झालेला आणि आम्ही थकलेलो सगळं काम करून. आणि आम्ही ना काय काय आणलं, थोडंसं काम थोडंसं आणलंय 7-8 दिवसाठी आलो म्हणून. आणि थोडं आम्ही पुराच्या बाजारात खायला गेलो ते तुम्हाला मी दाखवते. वस्तू जर आंघोळ वगैरे झाली आता ना जायचंय जरा शेजाऱ्यांकडे, त्याच्याकडे गणपती आहे. फुलं घेऊन आलो. आणि ही भाजी आणली काल, थोडी केली कोथिंबीर आहे, साफ पण करायची आहे म्हणून तुम्हाला दाखवूया. कोथिंबीर आणली आणि मी म्हणजे कांदेच नाही, दोन एक कांदे घेऊन आणले. वांगी आणली, टोमॅटो बटाटे आणली, हा घरे साफ करते. आणि खायचं काय काय आणि साफ करते तुम्हाला पहिला. आजच आम्हाला खायचं खूप लागतं. पाच आमचा आलाय मला भेटायला, पाच आम्हाला लगेच येतो आला काय ते तर हिमाचून आणतो. हे आणलं काल त्यांनी खायला, एक चटणी पॅकेट खूप आहे, चटण्या आणल्या. आणि ना पतंजलीचं एक बिस्किट आम्हाला खूप आवडतं, म्हणजे मला आणि मित्रांना जे पार्लर पण आवडतं हे पण आवडतं, पार्लरच हे आवडतं आम्हाला. हे आणले दोन पुढे आणले, पार्लरचं एक छोटा आणलं. आणि हे नवरत्न मिक्सर आहे, फसपण आहे, हा पार्लरचे दोन आणले. एवढं आणलंय तुम्हाला दाखवते. आणि हे चिप्स आणले, हे वस्त्र नाही, वस्त्राला बिस्किट बिस्किट नको आहे. आणि स्पेशल मुलांना इकडचे घेऊन येतो, पाचला पण घेऊन आलोय. एवढा हे बॉक्स आणले आम्ही घेतले, पुराळे घेतले, घेतले एक दोन तीन चार म्हणजे पाच घेतले. एक तो ब्राऊन वर आहे लहान मुला पाच करतो खायला आणला. आणि हा एक आणला, याची टेस्ट बघूया पण खूप छान आहे. हे काय याची नाही टेस्ट बघितली, हा खूप छान आहे. खाल्ले आम्ही रात्री. आणि बाकीचं थोडं थोडं गव्हाचं पीठ, तांदळाचं पीठ, तांदूळ वगैरे घेऊन आलो. फार घे तुला वगैरे चिकट तर कागद येते ना का, पा खाय कर ना, कोणी समोर नाही खाय कर. खूप छान आहे, आवडतं. 12 पीस होते त्याच्यात, खाते मी. हे माझं पण फेवरेट आहे. का त्याचं पण फेवरेट आहे. हा गावचा माझा व्हिडिओ आवडतो, साफसफाईचा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडत लाईक करा, शेअर करा, तुमच्या नवीन असं तर सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया सर छान छान नवीन व्हिडिओमध्ये. पण गावच्या बाय बाय आणि धन्यवाद. आणि गावच्या व्हिडिओ एक राहणार होता पुढे.